मराठी भाषेतून सी प्रोग्रामिंग या एम कॉम्प्युटर्सच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पॉइंटर्स या सिरीजमध्ये पॉइंटर, ॲरे आणि फंक्शन हे आपल्याला पाहायचं आहे. त्यासाठी आपण प्रोग्राम सुरू करू. आपल्याला एक फंक्शन लिहायचं आहे की जो व्हॅल्यू ॲक्सेप्ट करेल एका ॲरेसाठी. आपण प्रोग्रामला नाव दिलेलं आहे पॉइंटर ॲरे वन. आपल्याला नंबर्स ॲक्सेप्ट करायचे आहेत ॲरेसाठी आणि तेही पॉइंटर वापरून. का तर आपल्याला प्रूव्ह करायचं की काम आपण कसं कमी करू शकतो. पहिल्यांदा आपण एका ॲरेसाठी करू आणि त्यानंतर आपण पुढील ॲरेसाठी व्हॅल्यूज ॲक्सेप्ट करू. त्याच्यासाठी आपण रीड नंबर्स असं एक फंक्शन लिहूया आणि त्या फंक्शनला ॲरेचा आपला ॲड्रेस प्रोव्हाइड करू. आपण रीड नंबर्स नावाचं फंक्शन लिहिणार आहोत. INT रीड नंबर्स त्याला पॉइंटर पाठवणार आहोत. त्याला पॉइंटर व्हेरिएबल आपण पाठवणार आहोत. त्यामुळे त्या पद्धतीने आपण दुसरा शो नंबर्स नावाचं एक फंक्शन लिहिणार आहोत आणि त्यालाही आपण पॉइंटर पाठवणार आहोत. ॲक्सेप्ट झालं की नाही हे चेक करायचं आहे. शो नंबर्स हे फंक्शन आपण कॉल करू आणि त्याला ॲरेचा आपला ॲड्रेस प्रोव्हाइड करू. या पद्धतीने आपला हा पहिला मेन फंक्शन तयार झालेला आहे. आणि या मेन फंक्शनमध्ये आता आपण दुसरे फंक्शन्स जे आहेत ते लिहायचे आहेत. INT रीड नंबर्स, INT स्टार एक्स काय पाठवणार आहे, आपण ॲड्रेस पाठवणार आहे. तर ॲड्रेस स्टोअर करण्यासाठी पॉइंटर व्हेरिएबल लागेल आणि आत्ता सध्या तरी आपण 10 व्हॅल्यू ह्या फिक्स ॲक्सेप्ट करायच्या आहेत. त्यामुळे फॉर ए इक्वल टू 0, ए इज लेस देन किंवा इन्क्रिमेंटल व्हेरिएबल किंवा काउंटर काही नाव आपण त्याला देऊ शकतो. लेस देन इक्वल टू 9, ए प्लस प्लस प्रिंट अप इंटर नंबर स्कॅन अप पर्सेंट डी अँड स्टार एक्स. एक्समध्ये जो ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसच्या पोझिशनसाठी ही व्हॅल्यू ॲक्सेप्ट करायची आहे आणि त्यानंतर एक्स प्लस प्लस. या पद्धतीने आपलं पहिल्या ॲरेच्या व्हॅल्यूज ॲक्सेप्ट करण्यासाठी आपण हा एक फंक्शन लिहिलेलं आहे आणि दुसरं फंक्शन आपण शो नंबर्स नावाचं लिहिणार आहोत की ज्याच्यामध्ये ॲड्रेस येईल आणि ॲड्रेस आलं की त्या ॲड्रेस पोझिशनपासूनच्या पुढच्या 10 व्हॅल्यूज आपल्याला डिस्प्ले करायचे आहेत. प्रत्येक वेळेला ॲड्रेस हा वेगळा येईल. जो ॲड्रेस त्याला मिळणार आहे त्या ॲड्रेससाठी तो व्हॅल्यू डिस्प्ले करणार आहे. समजा हॉरिझेंटल फॉर्मॅटमध्ये आपल्याला डिस्प्ले करायचं असेल तर आपण स्लॅश एन देणार नाही, स्टार एक्स एक्स प्लस प्लस. आता हे एक्स प्लस प्लस आपल्याला त्याच ठिकाणी सुद्धा देता येतं. स्टार एक्स प्लस प्लस हेही आपल्याला देता येईल. चेक करूया की आपलं हा प्रोग्राम तयार झाला आहे का, काही एरर्स काही आहेत का. पहिला कंपाईल करू आपण. रिटर्न व्हॅल्यूज आपण काही दिलेलं नाही आहे. इनकॉम्पिटेबल पॉइंटर टाईप असं दाखवतं आहे. एक सेकंड, ठीक आहे. आपण रन करून बघूया, परत कंपाईल करूया, रन करूया. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100 असं आपण 10 व्हॅल्यूज पहिल्या ॲरेसाठी दिलेल्या आहेत. त्या ॲरेसाठी डिस्प्ले व्हॅल्यू झालेल्या आहेत. तर आपण दोन फंक्शन्स तयार केलेत की जे एक फंक्शन हा फंक्शन काय काम करणार आहे, तर ॲरेचा जो काही ॲड्रेस आपण देऊ त्या ॲड्रेससाठी तो व्हॅल्यू ॲक्सेप्ट करणार आहे आणि ते व्हॅल्यू डिस्प्ले करणार आहे. समजा मला आता फक्त दुसऱ्या ॲरेसाठी सुद्धा व्हॅल्यू ॲक्सेप्ट करायच्या असतील तर सिम्पली आपल्याला
फक्त ॲरे डिक्लेअर करावा लागेल, केलं आणखीन दोन लाईन्स इथे आपल्या ह्या कॉपी पेस्ट करू, हे ॲक्सेप्ट करण्यासाठी ह्या दोन लाईन्स कॉपी पेस्ट करू डिस्प्ले करण्यासाठी. म्हणजे मला एका लाईनमध्ये खरं तर ते वरची आपल्या माहितीसाठी ह्या दोन लाईन्स दिलेल्या आहेत. रीड नंबर्स ॲरे टू एवढं म्हटलं की आपलं दुसऱ्या ॲरेसाठीच्या व्हॅल्यू ॲक्सेप्ट होणार आहे. पूर्ण ॲरे आपल्याला, पूर्ण लूप आपल्याला पुन्हा लिहायची गरज नाही, पूर्ण लूप पुन्हा लिहायची गरज नाही. तर रीड नंबर्स फक्त एक लाईन आपण कॉल केली, एक कमांड दिली तर तो व्हॅल्यू ॲक्सेप्ट करणार आहे दुसऱ्या ॲरेसाठी सुद्धा. आता आपल्याला नेमकं हे कुठलं ॲड्रेस त्याला मिळत आहेत, आणखीन कुठल्या ॲड्रेससाठी हे व्हॅल्यू ॲक्सेप्ट करतात हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर कोड ब्लॉकमध्ये परसेंट डी सुद्धा चालतं, म्हणून मी इथं परसेंट डी दिलेलं आहे. टबो सीमध्ये किंवा सी सेवनमध्ये डेव ब्लॉकमध्ये इथे परसेंट यू आपल्याला द्यावा लागू शकतो अनसाईन आय एन टीसाठी. अनसाईन आय एन टीसाठी परसेंट यू आपण त्याचा वापर करू शकतो. पहिल्यांदा आपल्याला ॲड्रेस मिळेल आणि नंतर त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. कंपाईल करूया आणि रन करूया. पहिल्या ॲरेच्या व्हॅल्यू ॲक्सेप्ट झालेल्या आहेत, दुसऱ्या ॲरेसाठी आपल्याला व्हॅल्यूज ॲक्सेप्ट करायचे आहेत. सिरीजमध्ये यासाठी देतो की कुठेही गडबड होऊ नये, आपल्या व्हॅल्यूज झालेल्या त्याच व्हॅल्यू परत आलेल्या आहेत का हे चेक करण्यासाठी आपण दिले. तर आपल्याला पहिल्या ॲरेच्या व्हॅल्यूजसुद्धा इथे दिसतील आणि दुसऱ्या ॲरेच्या व्हॅल्यूज दिसतील. पहिल्या ॲरेला व्हॅल्यू लोकेशन जे आहे ते 696, 700, 704, 708, 712, 732 ह्या पहिल्या ॲरेला व्हॅल्यूज असाईन झाल्या होत्या, आणि मेमरी लोकेशन आणि त्या लोकेशनला स्टोअर झालेली व्हॅल्यू. म्हणजे ज्यावेळेला आम्ही पहिल्यांदा स्टार एक्सला इथे व्हॅल्यू जी काय आली ती 63,56,696 हा ॲड्रेस आला, त्या ॲड्रेस लोकेशनसाठी एक ही व्हॅल्यू आपण इंटर केली. एक्स प्लस प्लस केल्यानंतर ते लोकेशन 63,56,700 झालं, त्या लोकेशनसाठी आम्ही दोन ही व्हॅल्यू ॲक्सेप्ट केली. अशा पद्धतीनं कंटिन्युअस लोकेशनमध्ये आम्ही पहिल्यांदा व्हॅल्यू ॲक्सेप्ट केलं. दुसऱ्या ॲरेच्या व्हॅल्यू ॲक्सेप्ट करत असताना ॲड्रेस आला 656, त्या ठिकाणच्यासाठी व्हॅल्यू ॲक्सेप्ट केली. 656 जर एक्स प्लस प्लस केल्यावर 660 झालं, त्या ठिकाणी व्हॅल्यू ॲक्सेप्ट केली. इथं जो काही ॲड्रेस इथे येतो त्या ॲड्रेससाठी पहिली व्हॅल्यू ॲक्सेप्ट होते, एक्स प्लस प्लस केले, दुसरी, तिसरी, चौथी. मग पहिल्यांदा ॲड्रेस आम्हाला मिळाला 63,56,696 तिथून सुरू झालं. दुसऱ्या वेळेला ॲड्रेस मिळाला 656 तिथून ॲक्सेप्ट करायला सुरुवात केली, आणि त्याच पद्धतीने डिस्प्ले करायलासुद्धा आपण त्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे. तर ॲरेचा पॉईंट ॲड्रेस कसा पाठवायचा हे आपण इथे पाहिलं. ॲड्रेस पाठवून आपण हा प्रोग्राममध्ये डेटा कसा ॲक्सेप्ट करायला हेही पाहिलं. आपण लिहून घेणार असाल तर एक सेकंदासाठी आपण थांबू आणि मग आपण लिहून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये काही दिवसांनी याची लिंकसुद्धा देऊ, जेणेकरून आपल्याला हा प्रोग्राम डाउनलोड करता येईल. तूर्तास फक्त व्हिडिओ अपलोड केलेले, 2 दिवसांनी त्याची लिंकसुद्धा आपण देऊ. ॲरे आणि पॉइंटर ही कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी फक्त हा एक्झाम्पल तयार केलेला आहे. ह्या एक्झाम्पलला अजून आपल्याला एक मॉडिफिकेशन करता येईल. पहिल्यांदा आपण हा लिहून घ्या. आता मला प्रत्येक वेळेला हे 10 व्हॅल्यू ॲक्सेप्ट करायचे असतील असं कुठे आहे? माझा समजा 50 ॲरे असेल तर मला 50 व्हॅल्यूज ॲक्सेप्ट करायचे असतील. माझा जर 100 ॲरे असेल तर मला 100 व्हॅल्यूज ॲक्सेप्ट करायचे असतील. तर ह्या 50 किंवा 100 व्हॅल्यूज जर मला ॲक्सेप्ट करायच्या असतील तर मी ते कसं करणार आहे? तर मला इथे थोडंसं मॉडिफिकेशन करावं लागेल. थोडंसं मॉडिफिकेशन, समजा मला ह्या ॲरेसाठी 5 व्हॅल्यू ॲक्सेप्ट करायच्या, मी दुसरा एक पॅरामीटर पाठवतो 5. दुसऱ्या ॲरेसाठी मला समजा 9 व्हॅल्यू ॲक्सेप्ट करायच्या, दुसरा पॅरामीटर मी पाठवला. पहिल्या ॲरेचे किती व्हॅल्यू डिस्प्ले करायचे आहेत? 5. दुसऱ्या ॲरेच्या 9 करायचे आहेत. तर एक पॅरामीटर आपण आणखीन वाढवू आणि आय एन टी टोटल नंबर असं व्हॅल्यू तिथे देऊ. आणि मग इथे टोटल नंबर व्हॅल्यू देताना इथे तो व्हेरिएबल आपण वापरला तर पहिल्या ॲरेसाठी तेवढंच व्हॅल्यू ॲक्सेप्ट होतील. आय एन टी टोटल नंबर किती व्हॅल्यू डिस्प्ले करायचे आहेत ते आपण इथे देणार आहोत. डिक्लेअर करताना आपल्याला इथे डिक्लेअर करावं लागेल. र
रन करूया। तर आपल्याला पहिल्या ॲरेसाठी फक्त 5 व्हॅल्यू ॲक्सेप्ट करायच्या आहेत, 5 व्हॅल्यू ॲक्सेप्ट झाल्या। दुसऱ्या ॲरेसाठी मला वाटते 7 व्हॅल्यू ॲक्सेप्ट करायचे आहेत, 7 व्हॅल्यू ॲक्सेप्ट होतील, सॉरी 9 व्हॅल्यू आहेत। पहिल्याचा 5 डिस्प्ले झाल्या, दुसऱ्याचा 9 व्हॅल्यू डिस्प्ले झाल्या। म्हणजे मल्टिपल टाईम्समध्ये आपल्याला या जर गोष्टी करायच्या असतील तर आपण या सर्व गोष्टी करू शकतो। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करायला विसरू नका। धन्यवाद।